नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो. सोलापूर पुणे महामार्गावर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीमध्ये भीषण अपघात झालाय. रविवारी सायंकाळी 4:15 सुमारास अपघात झालाय. सोलापूरच्या दिशेने निघालेली बोलेरो गाडी चालकाचा ताबा सुटल्याने लेन सोडून दुसऱ्या बाजूला एका चारचाकी गाडीवर आदळल्याची घटना घडली आहे. राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी सोलापूरच्या दिशेने निघालेली बोलेरो गाडी चालकाचा ताबा सुटल्याने लेन सोडून दुसऱ्या बाजूला आली. ही गाडी दुभाजक ओलांडून पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर आदळल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झालेत. एकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना लोणी काळभोर इथल्या एका मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. या अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती. देऊर फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताचं थरारक CCTV फुटेज समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.